मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याची शक्यता. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची चिन्ह. बबनराव तायवाड्यांचा सरकारला इशारा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. सरकारनं ओबीसी समाजाला आश्वासन दिलं होतं, सरकारनं शब्द पाळला नाही तर आंदोलन करू, दिला इशारा. कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांची आज पुन्हा ईडी चौकशी, मात्र किशोरी पेडणेकर ईडी चौकशी करता अनुपस्थित. एक्सप्रेसवेने मुंबईला जाण्याकरता आंदोलक आग्रही, आंदोलकांना जुन्या हायवेनं जाण्याची पोलिसांची सूचना, मात्र आंदोलक मार्ग न बदलण्यावर ठाम. भवियाच्या बैठकीचा प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण, नाना पटोलेंनी पत्र लिहित दिलं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण. नाना पटोलेंच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचा प्रत्युत्तर, काँग्रेस हायकमांडकडून तुम्हाला आघाडी किंवा युती करण्याचे अधिकार दिलेत का? प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंना सवाल. पहिली पास कर्मचाऱ्याला दिला मराठा सर्वेक्षणाचं काम, व्हिडिओमधील व्यक्तीला मोबाईल वापरता येत नसल्याचं बाब स्पष्ट, मराठा समाजाकडून तीव्र शब्दात संताप. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांसह संचालक मंडळांवर गुन्हा दाखल, राज्य सहकारी बँकेचे थकित कर्ज असल्यानं गुन्हा दाखल. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीकडून समन्स, पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश. अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात आज अजित पवार यांचा दौरा, विविध कार्यक्रमांना अजित पवार लावणार उपस्थिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.